नमस्कार मंडळी, आता आपण भरणा नाक्यावरनं इथे बायकोच्या गावाला आलेलो आहे. दुसरी गोष्ट की आता आपण जाणार आहे चुलीवरचं चिकन रेसिपी बनवणार आहे. त्या चुलीवरच्या चिकनासाठी पण आलो आहे आणि आजच्या संध्याकाळची मेजवानी तीच आहे. आपण जाऊया नवरदेवच्या घरी, ज्यासाठी पण खास इथं आलो आहे. त्याचं लग्न आहे, त्याची पण तुम्हाला भेट करून देतो. विनायक चव्हाण, चला जास्त काही दूर नाही, बाजूचंच घर आहे. तुमची मेमरी थोडी ओळख करून देते. तुझी होत शिकत या हा खास पाहुणा आहे. पाणी लावा. काय बोलते काकी, चिकन चिकन ठेवलं की कचरा काढायचा नाही? चिकन शिजवता ना, कचरा काढायचा नाही. काय होत, चिकनची चव जाते. ही नवरदेवाची आई आहे, कोणाला माहिती नसेल त्यांना सांगून ठेवते, चिकन शिजवताना कचरा काढायचा नाही अशी नवरदेवाची आई बोलते. आणि जुनी माणसं आहेत, हे त्यांचं असं म्हणणं आहे की चिकन शिजवताना कचरा काढायचा नाही, चिकनची चव निघून जाते. आम्ही हा नियम फॉलो करू, तुम्ही पण करा. हे आहेत नवरदेव, म्हणजे माझे बंधुराज, हे त्यांचे पप्पा, बॉडी गार्ड फिरतात पाटणं. स्माईल दे, आता देतोय स्माईल, नंतर समजेल त्याला स्माईल म्हणजे काय. ती नवरदेवाच्या थोड्यात मुलाखत घेऊन म्हणजे कसं वाटलं लग्न होतं आपल्याला, काय फील होतं तुम्हाला? काय दोन शब्द सांगा की म्हणजे काय वाटलं तुम्हाला? आतुरता म्हणजे नक्की काय आहे की बाबा दिवस लवकर लवकर यावे की कसं काय? नवरी भेटावी, नवरी भेटावी. बघा ओ साधूसाहेब, कसं आहे मजा आहे? शेवटी आपलं लग्न झालेलं आहे, बरोबर ना? आपण समोरच्याला सांगणं आपलं काम आहे, बरोबर. उद्या सांगून आहे एवढी मोठी घटना माझ्यासोबत घडली नाही, दोघांनी तिघांनी मला सांगितलं नाही, त्यामुळे आम्ही तुला सांगितलं. बाबा अजून काय तो विचार कर. विनायक तिथे बघून रडतो कशाला इकडे बघ, अजून काय तो विचार कर बाबा. झालं ना, झाले मला लास्ट आहे. फिलिंग तुमची काय आहे की म्हणजे कसं वाटतं? नवरी म्हणून मॅसेज पोहोचला पाहिजे बाबा की बाबा लग्न व्हायच्या आधी बाबा अशी फिलिंग होती बाबा माझ्या नवरदेवाची. सांगा थोडक्यात काय तरी नवरे लास्ट असं मला वाटतंय ना लग्न. आनंद उत्साह, आनंद म्हणजे काय भरभराट अशी झाली की म्हणजे काही शब्दच नाही त्यांच्याकडे. आहे की नाही लास्ट आहे. ही नवरदेवाची बहीण आहे, गवा साफ करते. उद्यासाठी आपल्याला कसं वाटतंय? वहिनी येणार दुसरी आता? नाही छान वाटतंय, एक आले आपण. एक आले एक दुसरा. ही पहिली आहे वहिनी तिची, आणि ही आता दुसरी येणार आहे. आणि हे चिरंजीव आहेत त्यांचे, यांचे ह्या मोठ्या बंधूंचे, ह्या मोठ्या वहिनीचे, ह्या वहिनींचे हे चिरंजीव दिसतो का रे? दिसला दिसला. हे आमच्या आई बाबा बघतो बघ असा तू बघ. हो जावई, हा जा बाबू, बाबू बघ जरा सांगितो. हे जावई बापू आहे चिरंजीवचे भाऊजी. तुमचं काय म्हणलंय आता दुसरी? टकली का आपण करतो नाही ना, पण तशाला पाठ नाही होतो. म्हणजे शेवटी कसं आपण एवढी 5 सारखे भाग एवढी सुट्टी घेऊन आलेलो आहे, तर काहीतरी आपल्यावरती कर्तव्य, आपल्यावरती काहीतरी कामगिरी सोपवली आपल्या मेहुणे साहेबांनी, बरोबर ना? तुम्हाला मग काय वाटतं, तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारचा काय कुठला जॉब द्यावा तुम्हाला? स्टेज बांधत एक मोठी जिम्मेदारी. नवरदेवांनी सांगितलं की बाबा स्टेज बांधून द्या. चला मग तुमच्यासोबत मी पण आहे, आपण दोघं मिळून. नाही दोघं नाही, मोठे बंधूलाच येत आहेत. आपण तिघ जण मिळून आपण आज स्टेजचा जो कार्यक्रम आहे तो आपण संपन्न करू, बरोबर ना?
आणि वेळोवेळी त्याला आपण कल्पना देऊ बरोबर ना. चला म्हणजे बरं झालं, मधी कधी खायला प्यायला चाय द्यायला आपल्याला माणसं आपण ठेवलेली, म्हणजे बाहेर ना कोण वेटर बिटर ठेवायची गरज ना आपल्याला. पण तुम्हाला एक जॉब दिलो, टाई वाजली की आलं पाहिजे, टाई वाजली की आलं पाहिजे. काकी आहे नवरदेवाच्या, आपल्याला कसं वाटतं आता सुनबा येणार आहे घरात. तर लास्ट आहेत जरा काकी, कारण कॅमेरा समोर पहिल्यांदा झालेत ना म्हणजे लास्ट आहेत. चुलीवरच्या भाकरीचं वैशिष्ट्य आहे की घरामध्ये आपण जे गॅस होती जी भाकरी बनवतो ती चिकट होते, पण चुलीवरची भाकरी त्या पद्धतीत होती. चुलीवरची भाकरी मेन फुगते, गॅस वरची तिला किती पण तुम्ही शेक लावा फुगत फुगत नाही. चुलीवरच्या भाकरीला चव काय अलगच असते, छान लागते. माझ्या मित्र चिकट येते ना, बायकांचा वेळ भारतात काय चालू आहे. तुझं पीठ नाही माझं पीठ, मुंबईचं पीठ चिकट असं तिला काही. सकाळी भाकरी आणलेल्या नुसत्या नरम कालबी हरक्या. बघा मुंबईच्या भाकरी बद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. बघा काकी मस्त पैकी थापते भाकरी, आम्ही लाटतो भाकऱ्या. आम्ही किती घालतो मल्लीच्या होय, मला तर येतच नाही थापायला. मी लाटते भाकरी, सायली पण थापते उकडते. आम्हाला आमच्या आईने शिकवलेली नाही भाकरी थापायला. हे बघा माझी आई खूप उपट येते खाली. हिला मी भाकरी शिकवली आहे कशी करायची. तीन कशाला केलाय, चुलीवर मस्त पैकी शेक लागतो ना भाकरीला, गॅसवर शेक नाही लागत. त्याने त्या फुगत पण नाही काय नाही, किंचित फुगली तर फुगली जराची कुठं तरी वाकडी तिकडी. मस्त पैकी धग लागतोय चांगला. एक लाटे पर्यंत, एक शेक पर्यंत दुसरी थापून तयार. ही एक मेन अशी ठेवतात ना, ती चवली आलेली लागते जरा अजून निघते ती. घ्यासरपूर ठेवणार ती करपून जायची. काकी तुझी भाकरी युट्यूबला आता सर्वांना दिसणार, कोण असेल नातेवाईक त्यांना सर्वांना सांग बघा आता टीव्हीला सर्वांना दिसशील तू. आता इकडे काय गावाला काय मुंबईला सर्वांना आता सगळीकडे फेमस तू. आता तुझी चुलीवरची भाकरी आणि चिकन. ही बघा चुलीवरची भाकरी किती मस्त पैकी फुगली आहे. मुंबईला कष्ट घ्यासवरची काय ती फुगायचीच नाही भाकरी. ही बघा मस्त पैकी. नेक्स्ट व्हिडिओ सर्व तयार झाले की दाखवून खायला बसलो की. आपलं चिकन झालेलं आहे, काकीने आणलंय. आता सुरुवात करू जेवायला. पाच लाख रुपये काय जेवण कसं झालंय? एकदम मस्त, एक नंबर. कसा एक नंबर झाले, खूप छान झालं. 250 किलोमीटर आलोय या जेवणासाठी. आई कसं झालंय जेवण?
थँक यू मॅडम. कसं झालं जेवण? खूप छान झालं. तुम्ही केलात ना छान. नवरदेव खूप छान झालं. गेल्यावर झाला फोटो. फोटो झाला. फोटो झाला पहिलं करा. मॅडम सबस्क्राइब करा.